हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओ मध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तलाठी पदभरती, वनरक्षक पदभरती अशा विविध पदभरत्यांना पेसाच्या विविध लिस्टमुळे काही दिवसांसाठी सुप्रीम कोर्टकडून आदेश मिळालेले आहे की तात्पुरती स्थगिती लावण्यात आलेली आहे आणि याच सर्व प्रकरणावर 5 डिसेंबरला एक सुनावणी होणार होती। परंतु त्या सुनावणीचा रिझल्ट काय लागलेला आहे किंवा ती सुनावणी झालेली आहे किंवा नाही याकडे सर्व महाराष्ट्रातील उमेदवारांचे लक्ष लागून होते। तर त्याबाबतची महत्त्वाची जी माहिती समोर आलेली आहे ती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकता 5/12/2023 ची ही संपूर्ण माहिती आहे। यामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाविषयी माहिती देण्यात आलेली आहे की जे पिटिशन टाकण्यात आलेले होते त्यांच्यावर काही काळासाठी लीव घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की द अर्लियर स्टेटमेंट विच हॅज बीन मेड बाय द स्टेट ऑफ महाराष्ट्र शाल कंटिन्यू टिल द नेक्स्ट डेट ऑफ लिस्टिंग। या अगोदर जे स्टेटमेंट स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी करण्यात आलेले होते सुप्रीम कोर्टकडून, तर ते पुढील काही तारखांसाठी कंटिन्यू करण्यात येणार आहे। तर त्यासाठी द लिस्ट ऑफ स्पेशल लीव पिटिशन ऑन 5 December 2023 लीव पिटिशन टाकण्यात आलेली आहे 5 December 2023 ला। तर 5 December 2023 ला जी आपली सुनावणी होणार होती ही सुनावणी झालेली नाही, त्यावर लीव टाकण्यात आलेली आहे। आणि पुढील जे काही सुनावणी आहे ही पुढील जेव्हा डेट्स लिस्ट करण्यात येतील किंवा रिलीज करण्यात येतील त्यामध्ये ही सुनावणी होणार आहे। परंतु नेमक्या कोणत्या तारखेला होईल याविषयीची अजून डेट जी आहे ती रिलीज करण्यात आलेली नाही सुप्रीम कोर्टाकडून। आणि अशा पद्धतीने लीव का टाकण्यात आली किंवा पिटिशन का टाकण्यात आलेले होते तर त्यावर काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता पेसा भरती केस अपडेट समोर आलेली आहे की पेसा भरती संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे अनेक पेसा पदांना स्टे आला आहे। यामध्ये तलाठी पदभरती आहे, वनरक्षक पदभरती आहे आणि विविध ज्या सरळ सेवेच्या पदभरती आहेत त्यांच्यावर सुद्धा स्टे आलेला आहे। आणि आजच्या या सुनावणीकडे म्हणजेच की 5 तारखेच्या या सुनावणीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते। मात्र संबंधिताकडून मिळालेल्या माहितीनुसार आसाममधील RAC च्या विषयाबाबत संपूर्ण दिवस मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या संविधानिक खंडपीठाने संपूर्ण दिवस एकच प्रकरणाची सुनावणी घेतली, त्यामुळे सर्व प्रकरणे यांना पुढील तारीख मिळेल। आज पेसा संदर्भात सुनावणी झाली नाही, आता पुढील तारीख मिळणार आहे। तर गाइज, जे अगोदर आपण पिटिशन पाहिलेलं होतं त्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लीव टाकण्यात आलेली आहे 5 डिसेंबरला आणि पुढील जे काही तारखा आहेत ह्या सर्व जे काही 5 डिसेंबरला सुनावणी होणार होती त्या सर्व पदांच्या सुनावण्या आता पुढे जाणार आहेत आणि पुढील तारीख मिळणार आहे। आणि जे पुढील तारीख मिळेल त्याविषयीसुद्धा त्यांनी अपडेट दिलेली नाही की नेमक्या कोणत्या तारखेला ही पुढील सुनावणी होणार आहे। परंतु सध्या तरी 5 डिसेंबरला कुठलीही सुनावणी झालेली नाही आणि निर्णयसुद्धा या पेसा भरती केसमध्ये कुठलाही आलेला नाही। परंतु आता या संपूर्ण प्रक्रियेनंतर कधीपर्यंत निर्णय होईल आणि कधीपर्यंत परीक्षार्थ्यांना न्याय मिळेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। परंतु आता लवकरच काही ना काही अपडेट्स येण्याची शक्यता आहे, कारण की काल आसाममधील RAC च्या या विषयाबाबत संपूर्ण दिवस जी चर्चा झालेली आहे त्यामुळे जी सुनावणी झालेली आहे त्यामुळे बाकीच्या ज्या काही त्या दिवशी होणाऱ्या सुनावण्या होत्या ह्या रखडलेल्या आहेत आणि पुढील तारखा त्यांना मिळणार आहेत। पुढील अपडेट जशा समोर येतील तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाईज, तलाठी पदभरती, वनरक्षक पदभरती अशा विविध सरळ सेवेच्या पदभरतीमध्ये जो पेसा क्षेत्रातील पेच निर्माण झालेला आहे तो अजूनही कायम आहे। आता या संदर्भात जोपर्यंत पुढील सुनावणी होत नाही तोपर्यंत तलाठी पदभरतीचा निकाल किंवा वनरक्षक पदभरतीचा निकाल लागणे शक्य नाही, त्यामुळे पुढील जे काही प्रक्रिया आहे त्या रखडल्या आहेत। तरीसुद्धा पुढील निर्णय येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि पुढील अपडेट मिळताच मी तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचवणार आहे। तर काहीच अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टकडून ही महत्त्वाची माहिती समोर आलेली होती। पिटिशनद्वारे त्यांनी माहिती दिलेली आहे की लवकरच पुढील जे स्टेटमेंट्स आहे हे नेक्स्ट येणाऱ्या डेट्समध्ये लिस्ट करण्यात येतील आणि लवकरच आपल्याला अपडेटसुद्धा मिळणार आहे। तर काहीच ही महत्त्वाची माहिती समोर आलेली होती। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल।